नमस्कार मित्रांनो, स्वागत आपलं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये। शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी, 2020 सहावा हप्ता म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यात 2000 रुपयाचा खात्यात प्रधानमंत्री सन्मान निधीचा जमा झाला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मिळालं की नाही, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा हप्ता तुम्हाला मिळाला का नाही, तर हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा। व अशाच प्रकारे पीक विमा व प्रधानमंत्री योजना आणि नवीन नवीन शेतीविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, बँक खात्यात सहावा हप्ता जमा तुम्हाला मिळाला आहे की नाही या व्हिडिओमध्ये पाहणं आहे आपल्याला। काही शेतकऱ्यांना पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा हप्ता मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांना कधी मिळणार ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर शेतकरी मित्रांनो, 1 डिसेंबर 2019 पासून प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये आधार असणे आवश्यक आहे। याशिवाय 6000 रुपयाची मदत तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। देशातील सुमारे 60 लाख शेतकरी केवळ एक कागद नसल्यामुळे दरवर्षी 6000 रुपये मदत देणाऱ्या प्रधानमंत्री किसान निधी योजनेपासून वंचित आहे। आम्ही आधार कार्डबद्दल बोलत आहोत। अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही, कारण याचा क्रमांक व्यवस्थित लिहिला नाही, त्याचबरोबर यासोबत एक प्रतही जोडली नाही। तर त्यांची अडचण एकच कागदामुळे आधार कार्डमुळे त्यांच्या खात्यात जमा होत नाही, याचा क्रमांक व्यवस्थित लिहित नाही, टाकत नाही, बरोबर बघत नाही, त्यामुळे हा हप्ता मिळत नाही। ₹1200 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले नाही। जर हा घोळ झाला नसता तर देशातील शेतकरी यांना लॉकडाऊनच्या वेळी 12 कोटीची आणखीन मदत मिळाली असती। एका उच्च संस्थेशी बोलताना या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी आधार कार्ड नंबरमुळे 60 लाख शेतकऱ्यांचा लाभ माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कृषी दर्शन चॅनलकडून आवाहन, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अजूनपर्यंत तुम्ही अजूनपर्यंत आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर लिंक केला नसेल तर लवकरात लवकर करा, कारण तुम्हाला वर्षाला 6000 रुपये मिळणार आहे। ते पहिला दुसरा चौथा आणि 2019 आपल्या बँक खात्यात जमा होतील। प्रधानमंत्री किसान योजनेसाठी अर्ज करताना आधार क्रमांक नसल्यामुळे किंवा तो चुकीचा नोंदवल्याशिवाय कोणताही फायदा होणार नाही। अग्रवाल म्हणाले की जिल्हा पातळी सुधारण्यासाठी सरकारने मोहीम राबवण्यास सांगितले आहे, हे काम झपाट्याने सुरू आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण अशाच प्रकारे आपल्या शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी काही तांत्रिक अडचणी आल्या तर आम्ही शेअर करू।